कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. रडू नका तुम्ही ताई, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा, रडू नका. हे बघा, डॉक्टर पण पॉझिटिव्ह आहे, त्यांना खूप चांगली ट्रीटमेंट देतोय आपण इथे. ते म्हणालेत काही दिवसात घरी परत येतील म्हणून, तुम्ही काळजी नका करू. हा, खरंच मास्तरीन भाई म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवा. मी स्वतः बोललो डॉक्टरांसंग आणि मी आहे इथं त्यांच्या संग, काय टेन्शन घेऊ नका, त्यासाठी काही होऊ देत नाही. फक्त तुम्ही खचून जाऊ नका, रडू नका, तुम्ही बसून घ्या बरं, आराम करा जरा, बाहेर बसा तुम्ही, आणि तुम्ही पण जावा, तुम्हाला जायचं ना शाळेत. बर, ठीक आहे, चला आपण जाऊ. आई तुम्ही बसा, काय रडू नका, काय काही काळजी करू नका ताई. कळलं का कशी लागली, काय झालं? कशी लागली का कुणी लावली तेच कळेन असं झालंय. म्हणजे? म्हणजे मला त्या निखिलवर संशय. निखिलचं काम असेल? निखिलचं काम असेल असं सांगता नाहीयेत, पण काही कामगार बोलत होते, त्यांनी निखिल सोबत एका बाईला पाहिलंय. कुठली बाई काही कळालं नाही अजून. एक काम कर, तिथली सीसीटीव्ही फुटेज चेक कर तू, काय त्याच्यात घावल काय ते, जर तेव्हा असला का नाही, आई शपथ त्याला सुट्टी देत नसती बघ मी. कोण बाई कोण? सीसीटीव्ही फुटेज कोणीतरी उडवलंय. उडवले होय, आता कसं कळणार? हे कामगार विठ्ठल आणि भास्कर ते शुद्धीवर आल्यावर सांगतील. ए निखिल, काय हो, तब्येत बरी आहे का तुमच्या नवऱ्याची? लय वाईट झालं बर का. तुम्ही कोण आहे का? आता आम्ही कोण कुठलं हे महत्वाचं आहे का? आम्ही तुमचं हितचिंतक समजा. अहो, तुमच्या न्याय हक्कासाठी लढतो आम्ही आणि तुम्हाला तुमच्या हक्कांची जाणीव उभी करून देतो. आमचा हक्क? आमचा कसला हक्क? हेच अहो, तुमचा हक्कच तुम्हाला कळत नाही. तुम्ही आवाज उठवला पाहिजे. हे जे काही समजत झालंय ना, ते समज या फॅक्टरीच्या मालकाच्या निष्काळजीपणामुळे झालंय. हो, नाही नाही, निष्काळजीपणा नाही, खूप चांगले लोक आहेत ती. त्यांनी स्वतः ऍडमिट केलंय आणि समजा खर्च पण तेच करायला करावंच लागेल, त्यांना करावंच लागेल. हे बघा, ते उपकार करत नाहीयेत. हे सगळं ना त्यांच्या हलगर्जीपणामुळे झालंय. मला विचारा ना, मी त्याच फॅक्टरीमध्ये काम करतो. अहो, अत्यंत सुमार दर्जाचं लाईट फिटिंग केलंय त्यांनी. मी त्यांना सांगितलं होतं की चांगल्या दर्जाचं करून घ्या, पण नाही ऐकलं हो माझं. हा, त्याच्यामुळे झालं नाही सगळं, नाही तर का होईल. नाही, अधिपती सरकार लय चांगलं आहे ते. आता बहुतर सगळ्यांनी लय मदत केली आहे त्यांनी. आहे का? अहो, ते कसं आहे माहितीये का, 2 रुपयाची मदत करायची आणि 2000 काम करून घ्यायचं. मला सांगा, शेवटी नुकसान कुणाचं झालंय? तुमचंच ना. तुमच्या घरातलं काम करणारे हात भाजले आहेत. म्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तर मला सांगा, ते हात आता काय परत काम करू शकणार आहेत का? नाही ना. मग मला सांगा, तुमच्या मुलांचं काय, त्यांच्या शिक्षणाचं काय, तुमचं समजण्याचं काय, कसं होणार आहे इथून पुढं? अहो, ते तर अजून शुद्धीवर बी आलं नाहीत. मला सांगा, म्हणजे असं काय होऊ नये, पर त्यांनी काय झालं तर कपाळावर तो कुक पुसून फिरणार आहे का तुम्ही? असं कसं म्हणाले तुम्ही, असं नका म्हणू. नाही नाही, म्हणजे असं काय होऊ नये, देव करो अंबाबाई, अंबाबाईच्या कृपेने का असं काय व्हायला ना ग. पर तुम्हाला जाणीव करून द्यायलोय आम्ही. तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी भांडलंच पाहिजे. अहो, पण आम्ही का भांडायचं आणि कशासाठी भांडायचंय? समजा तर तेच करायला येतो. बरोबर आहे तुमचं, पण एवढ्याने काय होणार आहे? बघा, मला तर वाटतं तुम्ही नुकसान भरपाई मागा. काय हे फॅक्टरीला जेव्हा आग लागली ना, तेव्हा हे मायलिक दोघही घरात बसले होते निवांत खातपीत, आणि तुमच्या नवऱ्याला आगीच्या तोंडी जावं लागलो, हे बरोबर आहे का सांगा? नाही नाही नाही, तुम्ही डायरेक्ट त्यांच्या घरीच जा, त्यांना घेराव घाला.
तुम्ही नाही का त्यांना अशी सूट देऊ नका? आज हात भाजले उद्या आणखीन काय झालं तर काय करणार आहे? तुम्ही त्यांनी सूट देऊ नका, तुम्ही तुमचा न्याय हक्क मागूनच घ्या त्यांच्याकडनं. अहो तुमच्या संबंधांच्या भल्यासाठी सांगायलोय आम्ही. बरोबर आहे. हे बघा ताई, त्यांना काहीही फरक पडणार नाही, काही फरक पडत नाही. एक कामगार गेला ना दुसरा ठेवतील ते. तुमचं काय हो? मी तर म्हणतो तुम्ही पोलिसात कंप्लेंट करा. म्हणजे मीच करणार होतो पण माझी तक्रार कोणी येणार नाही ना, म्हणून म्हणतो तुम्ही तक्रार करा. निदान तुम्हाला नुकसान भरपाईचे पैसे तरी मिळतील. काय मागतेस आणखी? सगळं तर बळकावलेस, आणखी काय हवंय तुला? या घरावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून प्रार्थना करतोय. मग तू निघून जा ना घरातून, सगळी संकट आपोआप जातील. हे तुमच्या लेकाला सांगा, ते म्हणले का नाही आम्ही लगेच घर सोडून जातोय. बघा ही ढाल आहे ना तुझी कायमची, जिचा वापर करून मला या घरच्या मालकाला हातबल करून ठेवलीस. माझा मुलगा पूर्णपणे कह्यात आहे तुझ्या ना. मग तुम्ही घ्या की त्यांना तुमच्या कह्यात, आम्ही अडवले वय. तू फसवतेस त्याला, त्याच्या भावनांचा गैरफायदा घेतेस तू, त्याच्या आईसारखी दिसतेस याचा गैरफायदा घेतलास तू. ही पाप आहेत, कुठं फेडशील? गैरफायदा गैरफायदा कोणी कुणाचा घेतला? कोणी कुणाला वापरून घेतलं? तुमची पाप मोजू काय आम्ही? एका बाईला वापरलं तुम्ही, तिला तिचा अधिकार पण दिला नाहीत, आयुष्यभर तिचा दुस्वास केलात. कुठं फेडाल हो ही पाप? कुठं फेडाल? आज जी काय या घरावर संकट यायला लागल्यात की नाही, हे तुमच्या पापाचीच फळं आहेत. आणि ही संकट फक्त तुमच्यावर नाही, तुमच्या मुलावर पण यायला लागल्यात. आज सकाळी त्या बायका आलत्या, काय म्हणल्या त्या लक्षात आहे ना? मग तुमच्या तूच आहेस तो, तुझ्या पापाचा घडा भरलाय. तुम्ही जबाबदार आहात ह्या सगळ्याला, तुम्ही जबाबदार आहात. चारू हा सूर्यवंशी, स्वतःला आवरा आणि नीट वागा, नाहीतर एका बाईची हाय फक्त तुम्हाला नाही, तुमच्या अख्ख्या वंशाला गिळून टाकाल. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.